नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. विरोधी पक्षनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल मधील महिला सहकारी संस्था मतदारसंघातून जयश्रीताई पांचाळ, मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदारसंघातून विठ्ठलराव भोसले, प्रायमरी कन्झ्युमर संस्था मतदारसंघातून पुरुषोत्तम दळवी तर अँटी मतदारसंघातून अनिल गजरे विजयी झाले असून बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले. पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वावर सहकार पॅनलवर विश्वास टाकत 21 जागा निवडून दिलेल्या आहेत. 17 अगोदरच बिनविरोध आल्या होत्या, परंतु काही अडेलतट्टू भूमिकेमुळे 4 जागांची निवडणूक झाली. परंतु मुंबईकरांनी 4 जागा प्रचंड मतांनी या ठिकाणी आमच्या सहकार पॅनलला या ठिकाणी निवडून दिलं. मी सर्व मुंबईकरांचं, सहकार चळवळीतल्या मतदारांचं आणि ज्यांनी परिश्रम घेतलं ते सहकारातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन मुंबई बँकेच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आमच्या सहकार पॅनलवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळात मुंबई बँकेच्या माध्यमातून या मुंबईतल्या सहकार चळवळीला ताकद, संस्थांना ऊर्जीवस्था देत महाराष्ट्रात एक चांगलं स्थान मुंबई बँकेचं राहील, अशा प्रकारचा विश्वासही आपल्या माध्यमातून देतो. राज्यात ठिकठिकाणी आजपासून 15-18 वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लसीकरण सुरू झाले असून वाशी येथील कामगार रुग्णालयात सकाळी 12 लसीकरणाला सुरुवात झाली. याला महाराष्ट्र सरकारला पहिलं त्यांचं अभिनंदन करावं लागेल आणि त्याचबरोबर आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त सर अभिजित बांगर सर यांचं पण या बाबतीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. त्यांनी स्वतः दिलेल्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली आज सगळीकडे लहान 15-18 वयोगटातील मुलांचं कोवॅक्सिन पहिला डोस आज बऱ्याच ठिकाणी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू होत आहे. अतिशय उत्कृष्टपणे नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्या सेंटरमध्ये चालू आहेत. आपल्या ESS वॅक्सिनेशन सेंटरला NMMC 500 डोस आहेत कोवॅक्सिनचे आणि जवळजवळ 50-60 जणांनी ऑनलाईन रजिस्टर केलेले आहे. त्याच्यातले 40 जण आलेले आहेत आत्तापर्यंत आणि तेवढ्याच संख्येने ऑफलाईनवाले पण बरेच जण, त्यांचा पण चांगला प्रतिसाद आम्हाला भेटत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता ओबीसी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी समितीने 2 महिन्यांची मुदत मागितली असून 3 महिने लागले तरी चालेल, मात्र जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. डेटाच्या बद्दल पैसे पहिल्यांदा 5 कोटी रुपये CF मधून दिलेले होते आणि ह्या अधिवेशनामध्ये थोडे कमी जवळपास 450 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिले. आता त्याला मंजुरी मिळालेली आहे, दोन्ही सभागृहांनी मान्यता दिलेली आहे. आता आयोगांशी, आयोगाचे प्रमुख जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून, त्यांनी मागे एकदा मी मुख्यमंत्री असा आम्ही सगळ्यांनी आयोगाशी चर्चा केलेली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मी 2 महिन्यामध्ये देईन. आता त्यांच्याशी पुन्हा बोलून की बाबा त्यांना शेवटी जो स्टाफ लागणार आहे वगैरे आणि जो निधी लागणार आहे तो करून देण्याची व्यवस्था महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली. आता त्यांनी त्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. निधीची कमतरता होती ती दूर झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी जर ठरवलं तर मार्च एंडपर्यंत व्हायला हरकत नाही. आता तशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरू. आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव केलेला होता की जोपर्यंत OBC घटकाला देखील लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळत नाही, निवडणुकीच्या द्वारे त्या जागा खाली ठेवाव्या लागतात, हे बरोबर नाही आहे. त्यांचाही अधिकार आहे. शेवटी SC असतील, ST असतील, OBC असतील किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असतील, सगळ्यांना त्यांच्या पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे घटनेने, कायद्याने, संविधानाने सगळ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु काही प्रश्न फक्त आपल्या महाराष्ट्रातच निर्माण झाले नाही, हा प्रश्न मध्य प्रदेशमध्ये निर्माण झाला आहे, अनेक राज्यांमध्ये हे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. त्या संदर्भात खरं केंद्रानेच एकदा निर्णय जाहीर केला असता की बाबा हे असं असं आहे, केंद्राने ठरवलं तर केंद्र कायद्यामध्ये म्हणजे नवीन कायद्यामध्ये दुरुस्ती पण करू शकतो, तशा पद्धतीनं करावं. परंतु असं आम्ही म्हटलं की हे म्हणतात एकमेकावर टोलवाटोलवी करतात, तर आम्ही ह्याच विचाराचे आहेत. आमचे नेते आदरणीय पवारसाहेब, आमचं महाविकास आघाडीचं सरकार, आमचे उद्धव ठाकरे
आणि आम्ही सगळेजण ओबीसीला पण त्यांचा त्यांचा अधिकार आणि प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही. जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशाही प्रकारची आमची इच्छा आहे. परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिलेले. नारायण राणे यांनी मागेही असेच 1999 ते 2004 चं सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला आणि आता पुन्हा राणे सरकार घडण्यासाठी सज्ज असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ही फार सुरुवातीपासून हे सरकार आल्यापासून हे 6 महिन्यात पडेल, वर्षात पडेल, 1.5 वर्षात पडेल, 2 वर्षात पडेल, आता 2 वर्ष पूर्ण झालेली. आता एक नवीन व्यक्ती नारायणराव राणेंच्या रूपाने आलेली की ते सांगतायत. मागं असंच त्यांनी आमचं 1999 ते 2004 सरकार पाडण्याच्याकरता बराच प्रयत्न केला. 6 आमदारांना फोडलं, प्रलोभनं दाखवली, परंतु सरकार त्याही वेळेस विलासरावांचं टिकलं. त्याच्यानंतर 10 वर्ष सरकार टिकलं आणि 2014 मात्र बदल झाला. पुन्हा 2019 राजकीय समीकरणच महाराष्ट्रामध्ये एवढी बदलली गेली की पत्रकार मित्रांना पण वाटलं नसेल की असं हे तिघ एकत्र येऊन सरकार करू शकतात, पण ते घडलं झालं. राज्यात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये, तसेच लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा, अन्यथा ओमिक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. मी आता बघतोय, आता सकाळी मी नायगावला सगळेच आम्ही होतो. तिथं आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं जयंती 191वी होती आणि म्हणून तिथं आम्ही अभिवादन करण्याच्याकरता गेलेलो होतो. तिथंही आम्ही काही थोडीशी सरपंच आणि सगळ्यांशी बोलून बैठक घेतली, आमदार खासदार सगळे होते. तिथंही काही बाबी मी कबूल केलेल्या आहेत आणि त्या मी देणार आहे. पण सांगायचं हे तात्पर्य की लोक मास्क कमी लावत आहेत बऱ्याचशा ठिकाणी. आता काही काही जर मास्क न लावता स्वतःचाच रुमाल तेवढ्यापुरता बांधतात आणि पुढे येतात, म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे, ही फॅक्ट आहे. असंही होता का? म्हणजे सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे. आता तुम्ही बघा, आमचं 5 दिवसाचं अधिवेशन होतं. 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जवळपास आमचे 10 मिनिस्टर कोरोनाग्रस्त झाले, 20 पेक्षा जास्त आमदार कोरोनाग्रस्त झाले. म्हणजे हे अधिवेशन आणखीन वाढवलं असतं तर निम्म मंत्रिमंडळ आणि निम्मे आमदार गेले असते, म्हणजे कोरोनाग्रस्त झाले असते का? याच्यावरून सगळ्यांनी हे करा ना, ह्याच्याबद्दल गांभीर्य लक्षात घ्या ना. मी तर तिथं सभागृहात तो काय माझ्या बाजूचा आहे का समोरच्या बाजूचा असा भेदभाव केला नाही. मी सगळ्यांना आवाहन केलं की बाबांनो, हे मोठं संकट आहे, जगावर आलेलं आहे. आज फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे 2 लाखांच्या पुढे 2-2 लाख 3-3 लाख पेशंट तिथं मिळत आहेत. काही काही ठिकाणी बेड शिल्लक नाही आहेत. आपल्याकडं निश्चितपणे ज्यांना कोरोना होतोय त्यांना ऍडमिट करावं लागत नाही, काही ठराविकच लोकांना लागतंय. बाकीच्यांना घरच्यांना घरीच ठेवून नीट औषध पाणी केलं, विश्रांती घेतली तर ते बरे होतात, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी देखील प्रत्येकाने काळजी घेणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि तशा पद्धतीनं काळजी घ्यावी. तिसऱ्या लाटेच्या तयारी निश्चितपणे महाराष्ट्राने केलेली आहे, ती येऊ नये असे सतत आम्ही सांगतोय. नवीन वर्षात पण आम्ही तशाच शुभेच्छा दिल्या आहेत की नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जाऊ, पण राज्य आणि देश कोरोनामुक्त व्हावा ही पण आपली सगळ्यांची सद्भावना आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही सतत मुख्यमंत्री टास्क फोर्सच्या निमित्तानं सगळ्यांशी, आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि ते दोघं जण संपर्क साधून तिथनं आदेश नियमावली बनवतात. मी तर आज माझे इतके महत्वाचे कार्यक्रम होते पण मी मुद्दाम सकाळीच न सांगता आलो. काही पत्रकार मित्र म्हणले का तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही. मी सांगितलं की तिथं गर्दी होती. पत्रकारच म्हणणार दादा 50 संख्या असताना तिथं तर 1000 लोक आहेत. काल माझ्या मतदारसंघात पण मी 5 कार्यक्रम दिला तर 4 जाऊन फित कापायचो, 4 कार्यक्रमाला 3 जाऊन फित कापायचो, कारण तेव्हा गर्दी कमी असायची. जर संख्या अशीच वाढायला लागली तर मग मात्र कठोर निर्णय राज्य सरकारला आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना घ्यावे लागतील आणि ते जे घेतील त्याची अंमलबजावणी सगळ्यांना आपापल्या भागामध्ये करावी लागेल. तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून पश्चिम बंगालमध्ये संख्या वाढायला लागल्या, तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी लॉकडाऊन केलं आहे. अनेक ठिकाणी आपल्या देशातल्या राज्यामध्ये रात्रीचं पण लॉकडाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे, कारण जास्त करून जेवताना किंवा चहा पाणी नाश्ता करताना ज्यावेळेस आपण मास्क काढतो त्यावेळेस एकमेकाच्या समोर येतो, त्याच वेळेस हा जा प्रचार प्रसार
हा खूप झपाट्याने होतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळणं नितांत गरजेचं आहे. धन्यवाद. बाळकुंभ ठाणे परिसरात जलपरी म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली 10 वर्षांची चिमुकली सई आशिष पाटील हिने काश्मीर ते कन्याकुमारी या सुमारे 4000 किलोमीटरच्या सायकल प्रवासात 14 डिसेंबर रोजी पहिला 2000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. आता काश्मीर टू कन्याकुमारी 4000 किलोमीटरची राईड करते. मला 2000 किलोमीटर झालाय आणि मी खूप सारे राईड केले त्याच्या पहिला. आणि आता माझी अर्धी राईड बाकी आहे. मी आता बालकुम गावामध्ये पोचले. मी पहिला लोणावळा टू बालकुम 120 किलोमीटरची पण राईड केले आणि काश्मीर टू लाल चौक पण 220 किलोमीटर राईड केले. आणि आता मी करते काश्मीर टू कन्या. कल्याणमधील नामांकित के एम अग्रवाल कॉलेजमध्ये जुलै ते नोव्हेंबरमध्ये कमी लेक्चर घेणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या 6 प्राध्यापकांची यादी कॉलेजच्या गेटवर लावण्यात आली आहे. आमच्या महाविद्यालय आपली स्थापनेपासून शिक्षा देण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि उच्च शिक्षणात आपण बघितलं असेल की गेल्या 10-15 वर्षात आमचा रिझल्ट 98-99% आहे ज्युनियर कॉलेजचा. कधी कधी आमचा जो स्टाफ आहे 225 लोकांचा स्टाफ आहे, त्याच्यात शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, ते सर्व चांगले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. आणि त्यांनी या कॉलेजच्यापर्यंत आणा जी ज्या पातळीवर आपण आहोत त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तरी कधी कधी आपण कमी पडतो, कमजोर पडतो, तो आणि तो आपल्या लक्षात येण्यासाठी आम्ही ती डिस्प्ले केला आहे की त्यांना स्वतः ही म्हणजे जाणीव व्हायला पाहिजे की ते कुठे कमजोर आहेत, त्यांना कुठे ते चुकतायत. आणि त्या शिक्षकांवर आम्ही काही कायदेशीर कारवाई नाही केली आहे, फक्त एक डिस्प्ले केला आहे की बाबा बघा तुमच्या कुठे चुकतो आहे, कुठे आणखी इम्प्रूव करण्याची कोशिश व्हायला पाहिजे, तसा ह्याचा एक पार्ट आहे हे. राज्यभरात आजपासून 15 ते 18 वयातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली असून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे या लसीकरण मोहिमेला जिल्हा परिषदचे अध्यक्ष मनीषा पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेच्या भाग्यश्री विस्पुते यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आज 3 जानेवारी 2022 रोजी शासनाच्या गाईडलाईन्सनुसार 15 ते 18 वयोगटातील बालकांना तसेच 60 वर्ष वयोगटाच्या वरतील कोमॉर्बिड असलेले पॉप्युलेशन यांच्यासाठी आपण व्हॅक्सिनेशन सुरू करत आहोत. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पहिला डोससुद्धा आपण बालकांना दिलेला आहे. त्यामुळे आपण जवळपास आपल्या जिल्ह्यातील इस्टिमेटेड 1,40,000 बालके तसेच 70,000 वयोवृद्ध असलेले कोमॉर्बिड पॉप्युलेशन यांचा समावेश करणार आहोत. यासाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालयासहित ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आपल्या टीमच्या सहाय्याने सर्व बालकं तसेच वयोवृद्ध लोक कशा पद्धतीने कव्हर केल्या जाईल याबद्दल एक कृती आराखडा तयार केलेला असून त्याद्वारे लवकरात लवकर आपण हे व्हॅक्सिनेशन कॅम्पेन पूर्ण करणार आहोत. 15 ते 18 वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आजपासून बीड जिल्ह्यात सुरुवात झाली असून आरोग्य विभागाने 50 ठिकाणी यासाठी लसीकरण सत्रांचे आयोजन केले आहे. मी आज लस घेतलेली आणि मला काहीही झालेलं नाहीये. माझ्या मला असं वाटतं माझ्या मित्रमैत्रिणींनी लस घ्यावी आणि हे खूप शाळा सुरू झाल्या ते खूप संरक्षणासाठी. आणि माझ्या शाळेचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय बीड. तर बीडमध्ये सर्वात पहिलं माझ्या शाळेचं नाव आलं तर मला खूप आनंद झाला की आमच्या शाळेत लसीकरणचं सुरू झालेलं. तर मी माझ्या मित्रमैत्रिणींना असंच हे करेल की तुम्ही सगळ्यांनी ही लस घ्यावी. धन्यवाद. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दौंड तालुक्यातील 7 केंद्रात हे लसीकरण सुरू आहे. आज दौंड तालुक्यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस एस फोळ या आम्ही सर्व सहकार्यांनी पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आज लसीकरण 15 ते 18 वर्ष वयोगटांचे चालू केलेले आहे. आज दौंड येथे कुरकुम PSC अंतर्गत आम्ही फिरंगाई माता हायस्कूल इथे लसीकरण चालू केलं आहे आणि ह्या उद्घाटनाला उपसभापती विकास कदम दादा आले होते. असे सर्व केंद्रावर आम्ही 7 केंद्र आयोजन केले आहे. 7 केंद्रात तिथे लोकप्रतिनिधी
प्रतिनिधी सर्व सन्मान्य सदस्यांना आमंत्रित करून आज 15 ते 18 वर्ष वयोगटाचं उद्घाटन चालू केलं आहे. एकूण आमच्याकडे तालुक्यामध्ये 19,950 लाभार्थी आहेत, त्यापैकी जे 10,971 हे मुलं आहेत आणि 8,889 हे मुली आहेत. तर ह्या सर्व आम्ही 100% लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचा मानस आहे. ह्या ठिकाणी आपण वॅक्सिन कोवॅक्सिन देत आहोत. सर्व लाभार्थ्यांना आवाहन केले आहे, पालकांना आवाहन केले आहे, त्यांच्या सर्व शंकांचं निरसन करून त्यांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांचे कोविनवर अपडेट करायचं आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करून त्यासाठी सर्व शिक्षक वृंद आम्हाला सहकार्य करत आहे आणि येणाऱ्या 3ऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आपल्या युवा पिढीला एक संरक्षक म्हणून आपण एक कोविड-19 वॅक्सिनेशन शासनाने चालू केले, त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि आज ह्या ठिकाणी सर्व पालकांना आणि सर्व लाभार्थ्यांना सूचना देते की यांनी सर्वांचं कोविडचं पालन करावं, SOPचं पालन करावं, मास्क वापरावा, सॅनिटायझर वापरावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं विनाकारण जाण्याचं टाळावं. ह्या ठिकाणी सर्व पालकांना विनंती करते की लाभार्थ्यांना जेवण केल्याशिवाय पाठवू नये, जेवण केल्यानंतर लस घ्यावी, कुठलीही भीती बाळगू नये. आरोग्य विभाग त्यासाठी सगळ्या तयारीनिशी सज्ज आहे. धन्यवाद. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथे काँग्रेस व NSUIच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पाटील यांच्या हस्ते शिक्षा बचाव देश बचाव या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. आता आम्ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा केली आणि तसेच सांगण्याचा उद्देश असा आहे की 2014 मोदी सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही नोकऱ्या वगैरे उपलब्ध वगैरे करून देऊ आणि म्हणजे नोकऱ्या तर दूरच आहे, तर जास्त करून बेरोजगार वाढले आणि रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होण्याच्याऐवजी ह्या कमी झाल्या. तसेच आणि त्यानंतर जी स्कॉलरशिप देण्यात येते त्यामध्ये पण कपात केली आणि स्कॉलरशिप म्हणजे मुलांचा एक पाठिंबा असतो की स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना त्यांचं शिक्षण करता येतं, त्यांच्या ज्या गरजा असतात त्या पूर्ण होतात. पण जर त्यांना स्कॉलरशिप भेटतच नसेल तर मग त्यांचं ते शिक्षणाचा पाया पण त्यांचा पूर्ण होणार नाही आणि त्यांना शिक्षण पण भेटणार नाही, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं. आज चोपडा येथे आम्ही NSUIच्या विद्यार्थ्यांनी आमचे नेते आदरणीय भैयासाहेब ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव यांच्या शुभ हस्ते NSUIचं शिक्षा बचावर देश बचाव या मोहिमेचं पोस्टर प्रकाशन केलेलं आहे. 2014 मोदी सरकारने आश्वासन दिले होते की 2,00,000 रोजगार उपलब्ध करून देऊ, परंतु 2,00,000 रोजगार बाजूलाच ठेवा, परंतु त्यांनी रोजगारची कपात केलेली आहे. कोरोना काळातही अनेक रोजगार हा गेलेला आहे, म्हणून आमचं त्या अनुषंगाने व स्कॉलरशिप व फेलोसॉफी विद्यार्थ्यांची जी असते त्याच्यातही त्यांनी कपात केलेली आहे. या कपातीत त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातले विद्यार्थ्यांची यादी कपात करून त्यांना आज त्यांचा कणा मोडलेला आहे, कारण स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांचा कणा असतो. व नवीन शिक्षा नीती लागू करून या देशाला त्यांनी एक नवीन वलय तयार केलेलं आहे,
म्हणजे हा देश फक्त व्यापाऱ्यांचा व मोठ्या कॉन्ट्रॅक्टदारांचा आहे हे ते त्यांच्या विचारातून स्पष्ट करत आहेत. या ठिकाणी भारतातील स्त्री शिक्षणाच्या आपण जे म्हणतो की ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही काँग्रेस कमिटीमधून NSUIच्या माध्यमातून जनशिक्षणच्या माध्यमातून सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत. आज नागपूरच्या शुक्रवारी तलावजवळ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय OBC महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावत केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. जय OBC, जय संविधान. काल मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमध्ये जे काही OBC वर ते घटना घडली आणि OBC आंदोलन करत होते त्या सर्व OBC ना या मध्य प्रदेश सरकारने 5 लाख OBC बांधवांना त्या ठिकाणी अटक केली. त्याबद्दल राष्ट्रीय OBC महासंघाचा राष्ट्रीय युवा अध्यक्ष या नात्याने राष्ट्रीय OBC महासंघाकडून मी या मध्य प्रदेश सरकारचा निषेध करतो. आणि असल्या प्रकारचं आरक्षण न देता घटनेमध्ये दुरुस्ती न करता केंद्र सरकारने जो या प्रत्येक राज्यामध्ये दुजाभाव चालवला आहे, महाराष्ट्राची जर गोष्ट घेतली तर महाराष्ट्र ठीक आहे, सरकार दुसऱ्याचं आहे, पण मध्य प्रदेशमध्ये केंद्रात सरकार जे आहे तेच सरकार त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा प्रत्येक राज्याला बंधनकारक आहे असं कोणीही समजू नाही की तो आम्हाला बंधनकारक नाही आहे, पण प्रत्येक राज्यावरती जेव्हा जेव्हा वेळ येत आहे आरक्षणाची त्यावेळेस त्या राज्यातील OBC जनता खळबळून जागी होत आहे आणि सरकारचा निषेध करत आहे आणि आमच्या संविधानानं दिलेल्या मंडल आयोगानं दिलेल्या हक्क आणि न्यायासाठी लढत आहे. अशा या कालच्या घटनेचा राष्ट्रीय OBC महासंघातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. आश्रमशाळेची जागा महामार्गात गेल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोरचं रस्त्यावरची शाळा भरवत आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पारधी समाजाची सेविका आहे. मला जसं माहिती झालं की आमची 2 वर्ष खाली महामार्गामध्ये शाळा गेलेली आहे. प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा जे आपली मगरूळ चव्हाळा खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा नांदगाव खंडेश्वर आणि अमरावती जिल्हा आमच्या शाळेची मागणी आहे. जे महामार्गामध्ये आमचे जे शाळा गेलेली आहे समृद्धी महामार्ग त्या समृद्धी महामार्गामध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे शाळेचं ते आमचं जी इमारती आहे पाण्याचं जे आमचं नुकसान झालेलं आहे त्याचं पुनर्वसन करून देण्यात यावी आणि जे 10 एकर जमीन आहे ते नावची करून द्यावी आणि आमच्या जे मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्या अधिकारापासून वंचित ठेवू नये. आम्हाला जे अधिकार पहिल्यापासून सावित्रीबाई फुलेनं दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, ते अधिकार आम्हाला भेटावं म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जे एवढेवढेसे लहान लेकरं आहेत जे पहिलीपासून तर 10वीपर्यंत शिकतात त्यांचा त्यांना हक मिळालाच पाहिजेत आणि शाळेचं पुनर्वसन झालं पाहिजेत. समुद्री महामार्ग हे राज्य शासनाचाच आहे आणि मला वाटतं का सरांच्याच हातात आहे यांना मदत करण्याचं आणि सर नक्कीच पुनर्वसन करतील पारधी समाजाचं एवढी मला अपेक्षा आहे म्हणून मी इथं आलेली आहे आणि नक्कीच न्याय मिळेल हे मला त्यांच्याकडून पण अपेक्षा आहे. मी म्हणजे देशाचे राज्याचे म्हणजे केंद्रीय मंत्री आहेत आणि हे मुलांसाठी करू शकतात एवढं मला आश्वासन आहे. 2 वर्षापासून खूप सतत परेशान आहेत मुलं, त्यांच्या शिक्षणाची बरोबर सोय होत नाही, खाण्यापिण्याची सोय होत नाही आणि जे लेकरं शाळा तुटल्यामुळं ते बाहेर गेलेले आहेत. जे पहिलं व्यसन होतं त्यांना भीक मागून खायचं, रस्त्यावर पडून राहायचं, चोऱ्यामऱ्या करायच्या, काही कुठलं काही उचलायचं, तेच मार्गावर जायची शक्यता आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर त्यांचं जर पुनर्वसन झालं त्याच्या शाळेचं तर त्यांना लवकरच शाळा मिळेल, त्यांना त्यांचा अधिकार मिळेल शिक्षणाचा आणि त्यांना म्हणजे जे आतापर्यंत जे अन्याय झालेला आहे ते इथून अन्याय होणार नाही.
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मागील 24 तासात 11,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूर लगत असलेल्या काटोल शहराच्या विकासासाठी 2 जानेवारी रोजी काटोल नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना हातपाय पसरवत असल्याचे दिसून येत असून शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 400 वरती गेली आहे. मागील 2.5 महिन्यांपासून नागपुरातील नाग नदीच्या पात्रात दिसत असलेल्या मगरीला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. भंडाऱ्याकडून तुमसरकडे क्रेटा या 4-चाकी वाहनाने जाणाऱ्या 2 व्यापाऱ्यांना पोलिसांनी मारहाण करून गाडीतील रोख 50 लाख रुपये व 13 तोळ्याची सोन्याची चेन लुटल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत 2 जानेवारी रोजी जालन्यात नांदेड हडपसर पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचाही शुभारंभ करण्यात आला. यावर्षी विदर्भातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला काही भागात अवकाळी पावसाने तर काही भागात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र यामुळेच कापसाला विक्रमी भाव मिळाला असून अमरावतीत 9,500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. भारताच्या इतिहासात जेव्हापासून कापूस उत्पादनाला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आज पहिल्यांदाच 9,500 रुपये भाव शेतकऱ्याला मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकरी हा आनंदी झाला असून शेतकऱ्यांचे दिवस हे सुखावलेले आहेत. आणि आम्ही सर्व शेतकरी जो यावर्षी कापूस उत्पादनात जी घट होती ती या भावामुळे ती घट भरून निघाली. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी जो भाव मिळाला त्यामुळे सर्व शेतकरी आम्ही सुखी आणि आनंदी आहोत. असाच भविष्यात आम्हाला भाव मिळाला तर शेतकरी हा आनंदी राहील आणि कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याला माफीची गरज पडणार नाही. अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की दरवर्षी असाच भाव शेतकऱ्याला मिळो आणि शेतकरी आनंदी हो आम्ही सर्व शेतकरी आनंदी दिसतो. या भाववाढीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात अशी आशा झालेली आहे की सोयाबीनचं पीक हे म्हणजे कधी होतं कधी नाही होत परंतु कापूस हा हमकाच पिकतो. अशाही नापिकेच्या सालात देखील 4 ते 5 क्विंटल कापूस पिकला आणि 10,000 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याचा जे उत्पन्नाला जो पैसा लागला आहे त्याच्यापेक्षा त्याला दुप्पट नफा या भाववाढीमुळे मिळाला. त्यामुळे नक्कीच आम्ही सर्व शेतकरी पुढच्या वर्षी कापसाच्या पेऱ्याकडे वळू आणि कापसाचं उत्पन्न वाढवू. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.